आपल्या जीवनात कितीही संकट आली तरी त्यावरती मात करून यशस्वीपणे उभं राहता आलं पाहिजे. अशीच कहाणी मनीषा शिंदे यांची आहे. त्यांना पॅरलिसचा सौम्य अटॅक आला होता, त्याचबरोबर शरीरात अनेक वेगवेगळ्या व्याधीनं जखडलं होतं. मात्र या सगळ्यावरती मात करत त्यांनी आपल्या गावात शिवण क्लासेस सुरू ठेवले आणि त्यामुळे गावातील महिलांना मुलींना शिवण क्लासेसच्या माध्यमातून स्वतः शिवणकाम त्या शिकू लागल्या आणि त्यातून त्यांनी आर्थिक भांडवल उभं केलं. मनीषा शिंदे या दुर्गावच्या आहेत. सायली शिवण क्लासेस या नावानं त्या क्लासेस घेतात. त्यांच्या क्लासेसला गावातील अनेक महिला येतात. या क्लासचा महिलांना चांगला फायदा होतो असं या महिला आवर्जून सांगतात. सायली शिवण क्लासेस मी 10 वर्ष झाले. माझं म्हणजे 13वी झाली होती अगोदर. नंतर लग्नानंतर मिस्टरांनी शिकून माझं BA पूर्ण झालं आणि BA पूर्ण झाल्यानंतर मी 1 वर्षाचा IT कोर्स केला आणि त्याच्यानंतर मग परत 6 महिन्यासाठी मी फॅशन डिझाईनचा पण एक कोर्स केला. 3 महिन्याचा परत मी मागेल त्याला रोजगार. हा शिवण क्लासमधलेच प्रकार आहेत. ते पूर्णपणे केले आणि नंतर स्वतः मी मशीन काम करत होते. पण नंतर मशीन काम करताना खूप म्हणजे असं दिवसभर काम करत राहण्यापेक्षा मग मुली विचारायला यायच्या. मग मी काम करत मुलींना पण शिकवायला सुरुवात केली आणि नंतर खूपच म्हणजे 12 ते 2, 2 ते 4 अशा बॅच चालू झाल्या. म्हणून मी काम बंद करून पुढे क्लासेस चालू केले. त्याच्यामध्ये ना मी कर्जतला असताना म्हणजे कर्जतलाच राहिला होतो त्यावेळेस पण 3 महिने तर मी पूर्णपणे जे सरकारची योजना होती ना त्याच्यामध्ये मोफत प्रशिक्षण दिलं मुलींना आणि ते पण म्हणजे भाग्यतारा मंगल कार्यालय आहे ना तिथं जाऊन रोज 2 तास शिकवत होते. माझे क्लासेस करून मी तिथं जात होते. पण मुली उभ्या राहिल्या. बऱ्याचशा खेडेगावामध्ये कसं असतं, एक ब्लाऊज शिवला तर स्वतःच आलं ना कमाई. दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करून ते पैसा कमवण्यापेक्षा स्वतः त्या मुली स्वतःच्या पायावर उभं राहून 2 पैसे घराच्या आतमध्ये राहून कमवू लागले आहेत. आता त्यातल्या ह्या प्रत्येक जणी आहेत. कॉलेज करून सगळ्या काम करतात स्वतःच्या घरामध्ये. मी संजीवनी निंबाळकर माझं नाव आहे. आम्हाला मनीषा काकींनी खूप छान पद्धतीने शिकवलं आणि आम्ही पण तसं शिक्षण घेतलं. मी शाळा करून माझा क्लास करत होते. घरी पण कामं करून मी क्लासला यायचे. तर मी क्लास करून आता दुसऱ्यांचे ब्लाऊज पण घेते, स्वतःच्या पायावर कमवते आणि मी त्या पैशातून माझे सगळे खर्च, माझ्या आईवडिलांना मी कोणताच खर्च करून देत नाही आणि त्यांना पण मदत करते. मी माझ्या भावाला ह्यांना त्यातून ड्रेस घेतले तर मी स्वतःचा पण खर्च माझा त्यातूनच करते आणि मी स्वतः माझे पैंजण वगैरे सगळं मी माझ्या ह्यांतून केले आणि शाळेचा खर्च पण मी माझ्या ह्याचंच करते. ब्लाऊजमधून बाहेरचे ब्लाऊज घेते तेव्हा त्यातून बरेच पैसे भेटतात आणि फॅशन डिझाईन पण मी इथं शिकले ना त्यामुळं सगळे ब्लाऊज फॅशनच्या ह्याला फीज पण जास्त असतात त्यामुळं मग ते परवडतं आणि कॉलेज करून ते काम सोपं पडतं. आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आधी साधे ब्लाऊज शिवत होते. परत त्यांनी फॅशनेबल पण शिकवले आणि आता फॅशनेबल पण ब्लाऊज शिवते. आधी साधा कटोरी अस्तरचे प्रिन्सेस कट परत कॅनव्हास टाकून डिझाईनचे फिश कट वगैरे सगळे शिवते सध्या ब्लाऊज. प्रियंका बोपडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.